वर्षापूर्वी कालिदासाने संस्कृत मध्ये लिहिलेल्या मेघदूत या पुस्तकाचं भाषांतर मराठीमध्ये अहमदनगरचे लेखक रमेश भरादे यांनी केलं असून या पुस्तकाचं प्रकाशन साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केलंय. संवाद पुणे आणि अनुबंध प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कुलगुरू कालिदास कृत मेघदूत या पुस्तकाचे प्रकाशन 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आलंय. 1.5 ते 2000 वर्षापूर्वी कालिदासाने लिहिलेल्या मेघदूतचं भाषांतर मराठीत लेखक रमेश भरांदे यांनी केलंय. या पुस्तकाचे लेखकाचे कौतुक ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केलंय. पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये अनेकांचं योगदान प्राचार्य भारतीला त्याला झालेलं आहे. त्या सर्वांची नोंद या ठिकाणी आदरपूर्वक घेऊ इच्छितो. या अनुवादाच्या संदर्भात पुस्तक पाहता क्षणी मेघदूताच्या एकूण जीवन कथेला ही खरं तर मेघदूताची आणि यक्षाची ही व्यक्तिगत कथा बांधता येणार नाही, पण ज्या प्रतीकाच्या माध्यमातून ही सुगंध काव्यकथा जन्माला आली त्याचा सारांश त्या कथेच्या अंतरंगाच्या अभिव्यक्तीच्या दृष्टीनं चित्रकार रवी मुकुल यांनी या मुखपृष्ठावरती मांडण्याचा प्रयत्न केला. निळाईच्या पार्श्वभूमीवरती काया गडद रंगाचा ढग आणि त्या ढगामध्ये असणारा एक मानवी चेहरा हे या मुखपृष्ठाचं सौंदर्य आहे, कारण ते अंतरंगाचं प्रतिबिंब आहे. पार्श्वभूमीमध्ये पिवळ्या हिरव्या काळ्या छटांमधला डोंगर दाखवलेला रामगिरीचा संदर्भ त्याच्यामध्ये असावा. चित्रकलेचं माझं ज्ञान फारसं नाही, परंतु पाठीमागच्याही मलप्रश्नावर सुद्धा त्याच रंगाच्या छटा निसर्ग आणि मानवी भावनांचं एक सुंदर अशा प्रकारचं कुंपण ज्या मेघदूताच्या कथेमध्ये आपण नारगवू शकतो त्याच्यातला नेमका अर्क आणि नेमका सारांश रंगछटामध्ये आणि रंगसंगतीमध्ये आशयघन अशा प्रकारच्या अभिव्यक्तीच्या पातळीवरती एक ख्यातकीर्त चित्रकार ज्यावेळेस अभिव्यक्त करतो त्यावेळेस त्या पुस्तकाच्या अंतरंगाची ओढ लागते वाचकाला. या प्रकाशन कार्यक्रमाला जमलेल्या प्रेक्षकांनी सुद्धा या लेखकाच्या भाषांतराचे कौतुक केलंय.